नमस्कार, मी संतोष चव्हाण, एम पी सी क्षितिजा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे. आज जो आपण टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे प्रथिनं. प्रथिनं म्हणजे काय, प्रथिनांचे वेगवेगळे स्रोत काय, प्रथिनांचे कार्य काय, प्रथिनांचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता प्रथिनांची जी वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया. आता जी प्रथिनं आहेत ती लक्षात ठेवा, प्रथिनं ही महत्त्वाची म्हणजे प्रोटीओज या ग्रीक शब्दापासून बनलेली आहेत. आता हा एक ग्रीक शब्द आहे. पाण्याचे जर वजन वगळले, आपल्या ज्या शरीरात जेवढं पाणी आहे त्या पाण्याचे जर वजन आपण वगळलं तर त्यात अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आपलं वजन हे प्रथिनांचंच आहेत. म्हणजे पाण्याचं जर वजन वगळलं तर, म्हणजे पाणी सोडलं असतात सगळ्यात जास्त वजन कोणत्या ह्याचं आहे तर आपण प्रथिनं म्हणू शकतो. आता एक किलो वजनाला आपल्याला किती ग्रॅम प्रथिनं लागतात तर 1 ते 2 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. पेशींचा किंवा ऊतींचा तो अत्यावश्यक असा घटक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पेशी व ऊती यांचा प्रथिनांशी खूप संबंध आहे. आता पेशींच्याकडे वेगवेगळे पोषक द्रव्य वहन करण्यासाठी पेशींकडे प्रथिनांचीच मदत घ्यावी लागते. आता प्रथिनं जी आहेत ती प्रथिनं ती अमिनो आम्लाच्या शृंखलेने बनलेल्या असतात. या शृंखलेला बहुवारिक म्हणतात. आता सजीवांची सर्व प्रथिनं आहेत ही 20 अमिनो आम्लापासून बनलेली आहेत. आता आपल्या शरीरात जी आहेत ती 21 अमिनो आम्ल असतात आणि त्यापैकी 20 अमिनो आम्ल ही वेगवेगळी प्रथिनं तयार करण्यास लागतात. सजीवसृष्टीत 19 निरनिराळ्या अमिनो आम्ल आहेत. आता ह्या अमिनो आम्लामध्ये 10 प्रकारची ज्या अमिनो आम्ल आहेत ती तयार करण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरात होतात, पण बाकीचे जे 10 आहेत ते आपल्याला शरीरात घ्यावी लागतात, म्हणजे आहारातून घ्यावी लागतात. म्हणजे 10 जी अमिनो आम्ल आहेत ते आपल्या शरीरात अवेलेबल आहेत, बाकी जी 10 आहेत ती आपल्याला अवेलेबल करून घ्यावी लागतात, म्हणजे आहारातून अवेलेबल करून घ्यावी लागतात. कोणकोणते अमिनो आम्ल आहेत, आता 20 प्रकारचे अमिनो आम्ल आहेत हा एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये आपल्याला सगळं लक्षात येतं की कोणकोणत्या प्रकारचे अमिनो आम्ल आहेत. आता इथं बरीच अमिनो आम्ले दिले आहेत, जवळपास 20 अमिनो आम्लांचा हा गट दिलेला आहे. आणि मग यामध्ये वेगवेगळे प्रकार केलेले, अरिथमॅटिक असेल, ॲसिडिक असेल, बेसिक असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इथं ही केलेले आहेत. पुढची गोष्ट, आता यामध्ये जे अमिनो आम्ल आपण घेतो त्या अमिनो आम्लामध्ये वेगवेगळे असे 3 प्रकार केलेले आहेत. काही ठिकाणी एसेन्शियल म्हणते, नॉन एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल, आता इथं कंडिशनली म्हणतो आपण. आता यामध्ये लक्षात ठेवा, ही जरी 20 प्रकार असली तर यामध्ये शरीरात तयार होणारे 10 आहेत आणि शरीरात न तयार होणारे 10 आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण करू शकतो. काही जण आवश्यक, अत्यावश्यक, म्हणजे जे आवश्यक नाहीत ते असं वर्गीकरण करू शकतात. म्हणजे जी काय अमिनो आम्ल आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं वर्गीकरण करू शकतो. आता अमिनो आम्लामध्ये सिस्टीन आणि जे दुसरं एक प्रकारचं मेथिओनिन जो प्रकार आहे, म्हणजे मला वाटते मेथिओनिन हा इथे, म्हणजे हे 2 प्रकार जे आहेत त्या 2 प्रकारामध्ये सल्फर असतो. काय असतो? आता इथं बघा, प्रथिने जी आहेत ती प्रथिनं कशापासून बनलेली आहेत तर ही प्रथिनं ही CHONS, म्हणजे CHONS म्हणजे काय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. आपण जी कर्बोदकाचं लेक्चर घेतलं ती कर्बोदके कशापासून बनलेले आहेत तर CHO मध्ये एच आणि ओचं जे प्रमाण आहे ते 2 असे 1 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय की CHONS म्हणजे नायट्रोजन आणि सल्फर यामध्ये वाढलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे प्रथिनांमध्ये प्रथिनं कशा पद्धतीने बनलेले आहेत तर आपल्याला सांगता येतील CHONS. मग अशा आपण बघितलंच की प्रथिने अमिनो आम्लाची शृंखलेने बनलेले आहेत. दुसरी गोष्ट, 21 अमिनो आम्ल आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे 20 काय दिले आहेत, 20 आपण प्रकार बघितले. म्हणजे असं वेगवेगळं वर्गीकरण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला प्रथिनांचा अभ्यास करता येईल. आता इथं मगाशी मी सांगितलं की जी मेथिओनिन आहे आणि सिस्टीन आहे ही 2 प्रकारची जी आहेत त्यामध्ये काय असतो तर त्यामध्ये सल्फर असतो, लक्षात ठेवा. बाकीच्यामध्ये CHON हे बाकीच्यामध्ये असतं. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही पाठ करताना किंवा हे परीक्षेला येतं का नाही येतं हे बघता आपण पाठ करण्यावर जोर देऊया. आता एक लक्षात ठेवा, पाठ करताना आपण काय करा, शक्यतो A वरून किती आहेत बघा. म्हणजे A वरून तुम्हाला जवळपास 5-1 A वरून सापडतील. नंतर तुम्ही G वरून बघा, किंवा G वरून आपल्याला 1-2-3 सापडतील. L वरून बघा, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण
पाठ करू शकतो. फक्त लक्षात ठेवा, शरीरात तयार होणारे 20 पैकी किती आहेत, 10 आहेत, आणि आपल्या शरीराच्या बाहेर तयार होणारे किती आहेत, म्हणजे शरीरात जे तयार होत नाहीत ते 10 आहेत. म्हणजे असे 20 प्रकारचे अमिनो आम्ले आहेत. आता पुढे जर आपण बघितलं तर प्रथिनं ओळखायची कशी, तर प्रथिनं ओळखताना लक्षात ठेवा, प्रथिनं आपल्याला ओळखताना कॉपर सल्फेट व कॉस्टिक सोडा याचे थेंब आपण त्या ह्याच्यावर टाकायचे. समजा एखादा पदार्थ आहे आणि त्या पदार्थात प्रथिनं आहेत का नाहीत हे बघायचं आहे, तर तुम्ही कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडा याचा एक थेंब टाकला किंवा थेंब काही टाकले, तर जर जांभळा रंग आला म्हणजे जांभळा आला तर लक्षात ठेवा की त्यामध्ये प्रथिनं आहे असा अर्थ होतो. आता प्रथिनांमध्ये महत्त्वाची गोष्ट की प्रथिनांचे काही प्रकार केलेले आहेत. आता प्रथिनांचे वेगवेगळे प्रकार आहेत, एक लक्षात ठेवा. आपल्या शरीरातली जी प्रथिनं आहेत ती प्रथिनं आपली जी आहेत त्याच्यातल्या म्हणजे आपल्या म्हणजे पाण्याचं वजन जर वगळलं त्यातल्या अर्धा अधिक वजन मी मगाशी सांगितले ती प्रथिनांचं आहे, लक्षात ठेवा. आणि 1 किलोग्रॅम वजनाला आपल्याला 1 ते 2 ग्रॅम आपल्याला प्रथिनं लागतात. आता प्रथिनांचे प्रकार बघूया. आता प्रथिनांचे प्रकारामध्ये काय करता येईल, तर वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा, पहिलं विकर प्रथिन. आता विकर प्रथिन इंग्रजीत त्याला आपण काय म्हणतो, तर इंग्रजीत त्याला आपण एन्झाईम म्हणतो. आता यामध्ये पेशीतील बहुतेक प्रथिनं ही उत्प्रेरकाची भूमिका बजावत असतात. म्हणजे अशा उत्प्रेरकालाच आपण काय म्हणत होतो, विकर. आता उत्प्रेरक म्हणजे काय, इंग्लिशमध्ये म्हणजे विज्ञानामध्ये त्या उत्प्रेरकाला म्हणजे उत्प्रेरक एखाद्याची ही वाढवू शकतो, गती वाढवू शकतो, किंवा तापमानात किंवा रासायनिक अभिक्रियामध्ये एक आवश्यक घटक किंवा रासायनिक अभिक्रियाचा वेग वाढवण्यासाठी उत्प्रेरक हा शब्द वापरला जातो. आता ही जी उत्प्रेरक, अशा उत्प्रेरक प्रथिनालाच काय म्हणतो आपण, विकर म्हणतो. शरीरातील कोणत्याही जैवरासायनिक क्रिया विकरांच्या सहभागाशिवाय अशक्य आहेत. म्हणजे कोणत्याही जैवरासायनिक क्रिया जर असतील त्या विकरांशिवाय अशक्य आहेत. म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या हे आहेत म्हणजे विकर दिलेले आहेत. आता इथं अमायलेज आहे, ट्रिप्सिन आहे, लायपेज आहे, हे जे वेगवेगळे विकर दिलेले आहेत त्या ह्या विकरां ही विक्रे शक्यतो कशापासून बनलेले आहेत, तर ही प्रथिनांपासून बनलेले. इथं जर तुम्हाला लक्षात आलं तर अट्रीला असं पाठ करा, म्हणजे प्रथिनांचा प्रकारामध्ये विकर प्रथिन हे अट्रीला. आता हे विकर प्रथिन स्वादुपिंडीत आहे. आता स्वादुपिंडातून स्त्रवणारे जे स्त्राव आहेत किंवा विकर आहेत, ॲक्च्युली विकर जे आहेत ते बाह्यस्त्रावी ग्रंथीतून स्रवतात, आणि जी मला ग्रंथीत आंतरस्त्रावी ग्रंथीतून जे स्त्राव स्रवतात म्हणजे त्यांना आपण संप्रेरक म्हणतो. म्हणजे विकरण संप्रेरक हे 2 प्रकार आणि विकरातसुद्धा प्रथिनं आहेत. आता अमायले, ट्रिप्सिन, लायपेज. आता विकर ही संज्ञा कोणी दिली, तर विल्यम कुहने. लक्षात ठेवा, प्रथिनं ही संज्ञा कोणी दिली असा जर प्रश्न आला तर आपण लिहा बर्जेलियस, बर्जेलियस याने दिली. तर विकर ही संज्ञा कोणी दिली, विल्यम कुहने. अट्रीला, अट्रीला स्वादुपिंडू, स्वादुपिंडीतून स्रवणारे 2 प्रकार आहे. आता स्वादुपिंडू ही अशी एकमेव ग्रंथी आहे त्या अंतःस्रावी पण आहे आणि बाह्यस्त्रावी पण आहे. आता हा हे जे विकर आहेत, विकर जर असा आला तर विकर हे बाह्यस्त्रावीतून आणि अंतरस्त्रावीतून जे स्रवतात त्याला आपण संप्रेरक म्हणतो. प्रथिनाचा पुढचा प्रकार संप्रेरक प्रथिना. आता संप्रेरक प्रथिनामध्ये काय, तर एक लक्षात ठेवा, संप्रेरक प्रथिनामध्ये इन्सुलिन, ग्लुकोनन, सोमॅटोस्टॅनिन. आता ही जे आहेत इथे हिंट तुम्हाला लक्षात ठेवा काय, तर इग्लुसो, इग्लुसो मगाची कुठली, अट्रीला, अट्रीला, अट्रीला. आता आणि याची इग्लुसो. आता इन्सुलिन, ग्लुकोनन, सोमॅटोस्टॅनिन ही काय आहेत, तर ही एक प्रकारची संप्रेरक आहेत. आणि ह्या संप्रेरकाचं जे महत्त्वाचा रोल आहे तो प्रथिनामध्ये, आणि ही संप्रेरक प्रथिनं आहेत. आता इथं काय होतं, चयापचयाचा वेग असेल, शरीराच्या वाढीचा वेग असेल, यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही प्रथिनं करत असतात, आणि ही यालाच आपण संप्रेरक प्रथिनं म्हणतो. आता इन्सुलिनचं काम काय, तर इन्सुलिन ही स्वादुपिंडातून स्रवणारा संप्रेरक आहे. संप्रेरक कशातून स्रवतात, तर ती अंतःस्रावी ग्रंथीतून, आणि विकर ही बाह्यस्त्रावी ग्रंथीतून. ही दोघंही स्वादुपिंडूतूनच स्रवतात. आता स्वादुपिंड ही अंतःस्रावी ग्रंथी आहे का बाह्यस्त्रावी, तर दोन्ही प्रकारच्या ग्रंथी आहेत. आता इथं जर लक्षात ठेवलं, इग्लुसू लक्षात ठेवा, म्हणजे आपली हिंट इथं कवर होईल. मी एक एक कार्य सांगतो. इन्सुलिनचं महत्त्वाचं कार्य साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे. ग्लुकोननचं महत्त्वाचं कार्य साखरेचे प्रमाण वाढवणे. म्हणजे काही जणांच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी झाले असेल
तर ते वाढवण्याचं पण काम करतं. आणि सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक काय करतं तर हे स्त्रवल्यामुळे पेशींची वाढ होते. आता जरा बघा आपण स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया कुठे आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं ही जी आहे तर ही स्वादुपिंड लक्षात ठेवा, म्हणजे हा जो भाग आहे तो स्वादुपिंडाचा भाग आहे. आता स्वादुपिंडाचा जो भाग आहे त्या स्वादुपिंडाच्या भागातून इथं या भागातून अंतःस्रावी व बाह्यस्रावी ह्या दोन प्रकारच्या ग्रंथी. आता अंतःस्रावी व बाह्यस्रावी हे ग्रंथीचे दोन प्रकार आहेत, म्हणजे बाह्यस्रावीतून विकर आणि अंतःस्रावी ग्रंथीतून मला वाटते संप्रेरक स्त्राव होतात. म्हणजे इथं तुम्हाला दिले एक वेगळा आपल्याला आकृती, इथं बघा इथं तुम्हाला लक्षात येईल ही स्वादुपिंड आहे, इकडं बाजूला किडनी आहे आणि एक लक्षात ठेवा डावी किडनी आपली जरा वर आहे आणि उजवी किडनी जरा खाली आहे. म्हणजे ही जी पॅनक्रियाज नावाची जी ग्रंथी आहे म्हणजे आपल्याला स्वादुपिंड म्हणतात, या स्वादुपिंडातून ही संप्रेरके किंवा प्रथिन सॉरी विकर स्त्रवत असतात. पुढचा जो प्रथिनांचा प्रकार आहे तो म्हणजे वाहक प्रथिनं. आता वाहक प्रथिनं काय आहेत तर मला वाटते आपण हिमोग्लोबिन हा शब्द वापरला असेल. हिमोग्लोबिन म्हणजे आपण ज्यावेळी रक्तदान करतो त्यावेळी आपला हिमोग्लोबिन चेक केला जातो. म्हणजे काय तर हिमोग्लोबिन या प्रथिनाद्वारे फुफ्फुसातील ऑक्सिजन शरीराच्या सर्व ऊतीपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे सर्व ऊतीमध्ये ऑक्सिजन वहन करण्याचे काम ह्या हिमोग्लोबिनचा लक्षात ठेवा. आणि हिमोग्लोबिन हे एक प्रकारचं प्रथिनच आहे आणि हिमोग्लोबिन हा ग्लोबिन या प्रथिनांपासून बनला आहे. कशापासून बनला आहे? ग्लोबिन. म्हणजे इथं आकृतीत लक्षात येईल तुम्हाला हिमोग्लोबिन कसा असतो तर रक्तामध्ये असतो, लाल रंगाचा असतो, लोहामुळे याला लाल रंग प्राप्त झालेला असतो वगैरे वगैरे. आणि हिमोग्लोबिनमधला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो ग्लोबिन लक्षात ठेवा. पुढचं जे प्रथिन आहे संरचनात्मक प्रथिन. आता संरचनात्मक प्रथिन म्हणजे काय? आपल्या शरीरावर जी बाह्य त्वचा आहे, केस आहे, नखे आहेत, ही जी वेगवेगळी आहेत ती संरचनात्मक प्रथिनं आहेत. आणि ही संरचनात्मक प्रथिनं जी आहेत ती आपली आपल्या शरीरात प्रथिन म्हणून कार्य करत असतात. आता दुसरी गोष्ट ही प्रतिपिंड एक प्रकारची प्रथिनं आहेत. म्हणजे ही प्रतिपिंड म्हणजे कोणकोणती तर बाह्य त्वचा, केस, नखे वगैरे वगैरे. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रथिनं आहेत. काही प्रतिपिंडे अँटीबॉडीसुद्धा आहेत. म्हणजे जे प्रथिनांचं काम होतं, प्रथिनांचं महत्त्वाचं काम काय तर आपल्या शरीराची वाढ व निगा करणे. आता आपल्या शरीराची वाढ व निगा करण्याचं काम जरी प्रथिनांचं असलं तर प्रथिनांचा जो खूप महत्त्वाचा जो रोल आहे तो म्हणजे प्रथिनं अमिनो आम्लाचा पुरवठा करतात. आणि अमिनो आम्लाचा पुरवठा केल्यावर काय होते तर पाचक जे विकर आहेत ते प्रथिनांचा अमिनो आम्लामध्ये विघटन करतात. अमिनो आम्लाचेच रक्तात अभिशोषण होते आणि रक्तामार्फत ती सर्व शरीरापर्यंत पोहोचवली जाते. आणि पेशी अमिनो आम्लांना पुनर्रचनित करून आपली प्रथिनं बनवतात. म्हणजेच आपल्याला शरीराच्या वाढीसाठी व निगा राखण्यासाठी आहारातून आपल्याला नियमितपणे प्रथिनांचा पुरवठा आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर प्रथिनं नाही मिळाली तर आपली शरीराची वाढ व निगा होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. आता 4 कॅलरी कर्बोदकापासून पण 4 आहे, स्निग्ध पदार्थामुळे 9 कॅलरी मिळते. आता एक लक्षात ठेवा, ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरात म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरात फारसा वापर होत नाही कारण आपल्या एकूण आहारापैकी फक्त 10% आपण प्रथिनांपासून किंवा 10-12% ऊर्जा आपण प्रथिनांपासून. आता एक लक्षात ठेवा, ऊर्जेच्या बाबतीत जर म्हटलं तर 50-60% आपण कर्बोदकांपासून ऊर्जा मिळतो. हां, सपोज जास्त जर प्रथिनं आहारात घेतली तर काय होते तर काहीसुद्धा होत नाही, एक लक्षात ठेवा. तर प्रथिनांचं विअमान्यकरण होतं त्यामुळे तयार झालेलं उत्पादित म्हणजे जी काय साईड इफेक्ट आहेत ते मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात, लक्षात ठेवा. आता शरीरातील पोषक तत्वाचे वहन पेशीकडे करणे हे एक महत्त्वाचं कार्य आहे. आता शरीरातील कोणतीही पोषक तत्वे असतील ती प्रथिनांमार्फत पेशीकडे वहन करण्याचं काम हे प्रथिनांचं आहे. म्हणजे पेशीकडे असतील किंवा ऊतीकडे असतील, लक्षात ठेवा. पुढं रोगजंतूशी मुकाबला करणे. आता रोगजंतूशी मुकाबला करण्यासाठी आपले शरीर प्रतिपिंडे आणि अँटीबॉडीज तयार करत असतात आणि ही प्रतिपिंडे एक प्रकारची प्रथिनेच असतात. म्हणजे प्रतिकारक्षमता आणि प्रतिद्रव्य यांच्या निर्मितीसाठी आपल्याला ह्या प्रथिनांचा अभ्यास करावा लागतो. मगाशी मी सांगितलं की जास्त जर प्रथिनं आहारात घेतली तर ती शरीरात साठवली जात नाहीत, ती मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात. आता प्रथिनांच्या अभावामुळे 2 प्रकारचे रोग होतात, एक सुकटी आणि सुजवटी. या चित्रात तुम्ही बघू शकता सुकटी. आता हा जो मुलगा आहे, हा जो मुलगा आहे तो सुकटी प्रकारचा आहे. सुकटीत काय होतं तर सुकटीमध्ये हा प्रथिनांच्या सततच्या अभावामुळे होणारा रोग आहे. म्हणजे हा सुकटी इथं पहिल्या चित्रात बघू शकता. खूप प्रमाणावर अतिसार उलट्या होण्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि मुली सुकतात व हाडाचा फक्त सापळा शिल्लक राहतो. म्हणजे फक्त हाडाचा सापळा. सुजवटीमध्ये काय आहे, साधारणतः चेहरा
इथं गोलाकार असतो आणि पोट थोडे फुगलेलं असते. कारण का केवळ प्रथिनांच्या अभावामुळे हा रोग होतो. चेहरा सुजून गोल गुटगुटीत वाटोळा असल्यासारखा चंद्रा होतो, याला चंद्रमुखी असे म्हणतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर प्रश्न आला सुजवटी लाटीमटी असे म्हणतात तर लक्षात ठेवा चंद्रमुखी असे म्हणतात. काही वेळा तुम्हाला असं विचारलं जातं प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय. आता प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय, आहारातील प्रथिने स्निग्ध पदार्थ कर्बोदक यासारख्या पोषक द्रव्याच्या प्रमाणात्मक गुणात्मकरित्या अपुऱ्या प्रमाणामुळे होणाऱ्या स्थितीत प्रथिन ऊर्जा कुपोषण असे म्हणतात. म्हणजे प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणजे काय तर अभाव, प्रथिनांचा अभाव, शक्यतो जास्त करून प्रथिनांचा अभाव होतो लक्षात ठेवा. आणि तुम्ही लेक्चर ऐकल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे. आणि एक लक्षात ठेवा की आपण समाजात ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी प्लास्टिक जे आपण वापरतो ते आपल्यासाठी खूप धोकादायक आहे, त्यामुळे प्लास्टिक वापरू नका. खूप झाडे लावा आणि आपल्या अंगणात किंवा आपल्या रस्त्यावर किंवा आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात स्वच्छता राखा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.